नमस्कार जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बनवायला शिकणार आहोत त्याच्यासाठी उंची आपल्याला साडे तेरा तयार हवी आहे साडे चौदा घ्यायची आहे शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच मुंडाखोली घ्यायची आहे साडेपाच इंच बघत आहात त्याप्रमाणे बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅकमुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचा घेर आहे अडतीस इंच चौथा भाग येतो साडेनऊ बॅकला डीप आहे त्यामुळे आपण साडेनऊ घेणार आहोत आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन लूजिंग घेणार नाही आहोत आपण त्यानंतर कंबर घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो सॉरी चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ एक इंच घ्यायचं आहे टक्ससाठी आणि टो टेप दुमडून घ्यायचा टक्स मार्किंग करून घ्यायचं त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे यानंतर साईडच्या आपल्या या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत मार्जिन लाईन्स त्यानंतर बघा इथून पुढे आपल्याला जो गळा आपण करणार आहोत तो आपल्याला कॅनवास पेपरवरतीच घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथे मी सहा इंचांचा कॅनवास पेपर घेतलेला आहे घडीमध्ये गळ्याची उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच वरती गळ्याची रुंदी घ्यायची आहे दोन इंच खालच्या बाजूनी गळ्याची रुंदी घ्यायची आहे तीन इंच साडेतीन इंच तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आपण हा पॅचवर्क बनवत आहोत त्यामुळे आपल्याला साईडला दीड इंचाचा पॅच बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण इथे सहा इंचाचा कॅनवास पेपर घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे पहिल्यांदा तुटक तुटक, तुटक रेषांनी ड्रॉ करून घ्यायचा कारण आपण जर पहिल्यांदाच डार्क घेतला तर थोडा कुठे कमी जास्त किंवा शेप व्यवस्थित वे नसेल तर तो आपल्याला डार्क करत असताना व्यवस्थित करून घेता येतो तर यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला दीड इंच मार्क करून घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे नॉचेस देऊन घ्यायचे सेंटरला आणि दुसऱ्या बाजूला असा बघा उजेडाला थोडा कॅनवास पेपर धरला की पाठची लाईन दिसते तर या पद्धतीने दोन्ही बाजूला लाईन देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे मा शेप आपला ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे आपण काठाचा पोर्शन घेतलेला आहे तो सेंटरला जोडून घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि उलट्या बाजूवर आपल्याला कॅनवास पेपर जॉईन करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पहिला पिन लावून घ्यायचा शेपमध्ये कट करून घ्यायचा सगळीकडे थोड्या थोड्या अंतरावर नॉच द्यायचे यामुळे आपल्याला गळा फिनिशिंगने या पेपर कॅनवासबरोबर फिटिंग व्हायला मदत होते त्यामुळे इथे सगळीकडे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि यानंतर बघा सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचा आणि ब्लाऊज आता आपण जे बॅकसाईड कट केलेली त्याचा खाली ठेवायचं आहे मेन फॅब्रिक सरळ त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं आहे इथे आपल्याला अस्तर आहे तो मेन फॅब्रिक आहे त्याचा उलटा भाग आहे तो वरती ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे सरळचा भाग आहे मेन फॅब्रिकचा तो खालच्या बाजूला आहे बघा या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आणि इथे मेन फॅब्रिक आहे अस्तर आपण ज्या भागावरती लावलं होतं त्या भागाला आपल्याला हा आपला पॅच लावून घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे आतला पोर्शन कट करून घ्यायचा थोड्या थोड्या अंतरांवर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत अगदी जवळजवळ नॉच द्यायचे म्हणजे गळा अगदी व्यवस्थित पलटला जातो आणि हा पलटल्यानंतर बघा तर सरळवरती येईल गळा हा आपल्या मेन फॅब्रिकवरती आला यानंतर आपल्याला साईडची म्हणजे कॉर्नरची टीप देऊन घ्यायचे आहे अगदी फिनिशिंगसहित आपल्याला ही टीप देऊन घ्यायची असते म्हणजे आपला गळा खूप छान होतो त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत इथे तुमचा पाठीमागचा गळा किती आहे त्याच्या वाईज आपल्याला टक्स घ्यायचा असतो गळ्याच्या वरती टक्स आला नाही पाहिजे तर यानंतर बघा आपल्याला बाहेरच्या बाजूवर लेस लावून घ्यायची आहे तर बघत त्याप्रमाणे पूर्ण गळ्याला पण लेस लावून घ्यायची आहे आणि लेस लावत असताना ओढायची नाही अगदी हलक्या हाताने लावायची कोण्यामध्ये आल्यानंतर एक छोटीशी चून घ्यायची आणि दोन टीप देऊन लेस लावून घ्यायची आहे यानंतर दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे ती बघा अशा पद्धतीने फोल्ड करून पाठीच्या बाजूला पण लावून घ्यायची आहे सरळ वरती पहिल्यांदा त्यानंतर प्रेस टीप देऊन घ्यायची त्याच्यावरती आणि नंतर आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आणि एक टीप देऊन घ्यायची आता सेंटरला आपण पॅच बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपला ब्लाउज पीस ठेवाय आपलं बॅक ठेवायची आहे आणि कॉर्नरचा मार्क करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांवरती ठेवून वरती हा पेपर ठेवून घ्यायचा कॅनवास पेपर आणि अशा पद्धतीने टीप देऊन पलटून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावून घ्यायची इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट गोटही देऊ शकता म्हणजे जर याची साडी कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर त्याचाही गोट देऊन घेऊ शकता तेही छान कॉम्बिनेशन दिसतं तर हे दिल्यानंतर आपल्याला हा पॅच इथे सेंटरला लावून घ्यायचा आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला बघा गळ्याला गोट देऊन घ्यायचं आहे तर इथे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहेत तर ही पट्टी आहे ही आपल्याला स्ट्रेचेबल घ्यायची आहे म्हणजे तिरक्या कपड्यातली घ्यायची आहे आणि ही पट्टी बघा बघत आहात त्याप्रमाणे खाली पट्टी सरळ ठेवायची आहे उलटा भाग आहे तो खाली मशीनच्या बाजूला जाईल पट्टीचा आणि त्याच्यावरती आपलं ब्लाऊज उलट ठेवायचं आहे बघा म्हणजे सरळच्या सरळच्या दोन्ही बाजू एकमेकांच्या बाजूला येतील अशा पद्धतीने ही पट्टी आणि ब्लाऊज ठेवून घ्यायचं आणि जितका आपल्याला गोट नाजूक हवा आहे तितपतच टीप घ्यायची आहे म्हणजे एक सूत इतपत आणि या पद्धतीने बघा अगदी बारी गोट देऊन घ्यायचं आहे अगदी खाचेमध्ये टीप देऊन घ्यायची म्हणजे हा गोट अगदी परफेक्ट येतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा गोट देऊन घ्यायचा आहे यानंतर आपल्याला मधला सेंटरचा पॅच लावून घ्यायचा आहे आणि नॉट्स आणि लटकन तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही लावू शकता नाही हव्या असेल तर नाही लावलात तरी चालेल तर यानंतर आपली ही डिझाईन तयार होईल तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत असते तर एक लाईक जरूर करा आणि पुढच्या भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची